सावी येथे कापूस पणन महासंघ व मार्केट कमिटी यांच्या मार्फत कापूस खरेदी बाबत सावळा गोंधळ सुरू आहे. कापूस खरेदी केंद्रावर मार्केट कमिटीच्या वतीने टोकन देण्यात येत असते. सदर टोकन कापूस पणन महासंघ मार्केट कमिटीस देते, मात्र टोकन कमी आलेले असल्याचे कारण सांगून शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे. या ठिकाणी पूर्वापासून पणन महासंघातर्फे कापूस खरेदी सुरू झाली, परंतु शेतकऱ्यांचा केंद्र सुरू झाल्यामुळे शेतकरी एकदम आता कापूस घेऊन निघालेले आहेत आणि जास्त वाहनाची संख्या आहे आणि मार्केट कमिटीकडे टोकन हे कमी प्रमाणात आहे, त्याच्यामुळे ही तारांबळ होते. पण आता बारी साहेबांनी ते टोकन मागवलेले, टोकन मागण्याचं पत्रही त्यांनी दिलेलं आहे आणि संध्याकाळपर्यंत ते टोकन येतील. आता जे आहे त्यांच्याकडे ते दोन पुस्तक, त्याच्यामधून उर्वरित जे वाहनं आहेत त्यांचा या ठिकाणी टोकन देऊन त्यांचे मोजणी या ठिकाणी केली जाईल. आणि शेतकऱ्यांच्या भावना ह्या बरोबर आहे, खरं आहे, ते रात्रीपासून या ठिकाणी झोपलेले आहेत, वाहनासहित हजर आहेत. परंतु हा थोडासा प्रशासन आणि फेडरेशन याच्यामध्ये थोडीशी त्यांची मिसमॅनेजमेंट झाली, त्याच्यामुळे हा घोट झालेला आहे. तरी शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठीच आम्ही इथे आलेलो आहोत आणि शेतकऱ्यांना न्याय मिळेल त्यानंतरच इथून आम्ही जाणार आहोत, त्याबद्दल मनात शंका ठेवू ना. तर मिसमॅनेजमेंट थोडीशी झालेली आहे, तर नुकसान भरपाई तर काही कोणी देऊ शकत नाही. पण आता जे आहे प्रॉब्लेम झालेला आहे, त्याच्यामधून साहेबांशी बोलून आपण हा तोडगा काढण्याचा प्रयत्न आता करतोय. धरणगाव तालुक्यामध्ये 8 लोकांना परवानगी जरी दिली, पण त्यांच्या हातामध्ये टोकन त्यांच्या हातात नाहीये. हे फेडरेशनने टोकन दिलं पाहिजे. त्यांच्या साहेबांशी आम्ही त्या ठिकाणी बोलणी केलेली आहे, तर संध्याकाळपर्यंत ते टोकन जास्तीचे येतील. पण आता जे आहे त्यांच्याकडे अवेलेबल, त्याच्यामुळे आपल्या सर्व शेतकऱ्यांना ते टोकन दिलं जाईल. संपर्क जुने स्टेट बँक शेजारी खडकपुरा इंदापूर, कोपरा पीजी मार्केट 9657996662 9922904186, एकदा अवश्य भेट द्या.